महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे नवीन सेशन आपलं नवीन अपडेट करीत आहे आणि तो अपडेट आहे महापारेषण भरती 2024. तर आता तुम्हाला जेवढे काही विद्यार्थी ITI पास झालेले इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये त्यांच्याकरता एकदम सुवर्ण संधी आहे, कारण महापारेषणनी आता तुम्हाला नवीन 2623 पदांची भरती जाहीर केलेली आहे. ऑलरेडी याच्यापर्यंत ॲडव्हर्टाईज आलेली होती, तुम्हाला मी पार्श्वभूमी सांगून देतो. 2023 आपण ऑलरेडी याचे फॉर्म भरलेले आहे, वॅकन्सी निघालेल्या होत्या आणि 1900 जागा होत्या जवळपास 1900 जागा होत्या. आणि 2024 आलो अर्ध्यामध्ये आणि ती भरती झाली रद्द आणि लगेच काही दिवसामध्ये नवीन ॲडव्हर्टाईज जाहीर केली. त्याच्यामध्ये जवळपास 700 पदं वाढवून दिले आणि ते पदं झाले आपले 2623. आता याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज पूर्वी आली आणि अजून फॉर्म भरणं सुरू व्हायचे होते, पण आता नवीन तुम्हाला ॲडव्हर्टाईज आली होती, त्याच्यासोबत आता नवीन फॉर्म भरण्याकरता तुम्हाला तारीख पण आली, तारीख अडली होती. मी मागच्या सेशनमध्ये म्हणजे जस्ट याच्या पहिले जे मी सेशन अपलोड केलं होतं, अपडेट दिला होता, तेव्हा पण तुम्हाला सांगितलं मी 15 जवळपास तुमची लिंक सुरू होईल आणि बरोबर 15 तारखेपासूनच तुम्हाला फॉर्म भरणं सुरू करायचं. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते पहिले तुम्हाला दाखवून देतो. प्रत्येक न्यूजपेपरमध्ये तुम्ही बघितला तर जसं लोकमतचं मी कट घेतला आहे, बऱ्याच न्यूजपेपरमध्ये तुम्हाला तुम्हाला ॲडव्हर्टाईज दिसणार. कशासाठी? पुनर्प्रसारित जे ॲडव्हर्टाईज केली होती जाहिरात त्याच्याबद्दल. बघा काय म्हटलं आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी तांत्रिक सवर्गातील विविध पदांकरिता, म्हणजे त्यांच्या ज्या पदं होते नवीन नवीन, त्याच्यामध्ये आता नवीन SEBC आरक्षणाला त्यांना ॲड केलं आणि काय केलं, 22/6/2024 भरती सूचना तुम्हाला दिली होती. कधी? 22 जूनला. आता आपण जुलै महिन्याच्या 13 तारखेला आहोत, बरोबर आहे. तर मग आता बघा, मग आता काय झालं, मग सदर जाहिरातीमध्ये प्रकाशित केलेल्या पदांकरता महत्त्वाची लाईन, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, ठीक आहे, म्हणजेच URL 15 जुलै 2024, म्हणजे आजची 13 तारीख आहे, व्हिडिओ अपलोड होत आहे, 2 दिवसानंतर म्हणजे 15 तारखेपासून 19/8/2024 उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता बघा, हे सर्व तारीख कोणाकरताना वाढली, कशाकरता वाढली, मराठा आरक्षण म्हणजेच SEBCचं आरक्षण आलं त्याच्याकरताना तारीख वाढली. तर आता याच्यामध्ये सर्वात मोठा टास्क कोणता आहे की म्हणजे याच्यामध्ये पुन्हा तारीख लांबण्याची शक्यता पण आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले कागदपत्र तयार नाही केले आहे आणि अजून तिकडे सरकारचं अजून ते निपटलं नाही आहे आरक्षणाचं, त्याच्यामुळे काय होऊ शकते, मे बी काही असं कन्फर्म नाही आहे, काही मी वाढवणार नाही आहे, मे बी माझ्या मताने पुन्हा तारीख सामोर जाऊ शकते. पण असं मनात पकडू नका की तारीख सामोरच जाईल, सर्वांनी कागदपत्राच्या तयार करणं सुरू करून द्या आत्ताच्या आत्ता, कारण की कसं मग वेळ गेल्यानंतर आपण काहीच करू शकणार नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की 31 तारखेच्या पूर्वी आपल्याला सर्व अर्ज करून ठेवून द्यायचा आहे, कशाचा, नवीन तुमचे कागदपत्र लागते त्यांच्याकरता. आणि फॉर्म जे आता माझ्याशी जुडले आहे आणि ज्यांना माझ्यावरती विश्वास आहे त्यांनी तरी होते तिथपर्यंत, असं समजा की 15 म्हणजे 10 दिवस तरी आपण फॉर्म भरायचाच नाही, 10-12 दिवस, अर्धे दिवसपर्यंत आपण फॉर्म भरायचा नाही, थांबून राहायचं, कारण की कधी काय बदल होईल काही सांगता येत नाही. मी पुन्हा तुम्हाला अपडेट दिलंच याच्यानंतर, ठीक आहे. त्याच्यानंतर सबब इच्छुक उमेदवारांनी 15 जुलै 2024 ऑनलाईन अर्ज करण्याकरता महाट्रान्सको या कंपनीच्या संकेतस्थळावरती भेट द्या. आता तुम्हाला लिंक जसं सुरू होईल तशी मी तुम्हाला लिंक पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देऊन दिला. आता इथे तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की सर आम्ही मागे फॉर्म भरला त्याचे पैसे डुबले का? नाही, तुम्हाला याच्या पहिले पण मी तुम्हाला अपडेट दिला होता, कंपनीने दिला होता, मग मी तुम्हाला दिला की तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी जाहिरात रद्द केली. बघा, सर्वांना आपल्या त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांची फीज परत मिळणार आहे. तुम्ही 5 फॉर्म भरले असाल, 5 फॉर्म मिळणार, आणि ज्याच्या अकाउंटवरनं भरले, समजा मित्राच्या भरले असेल तर मित्राची मजा, कारण त्याच्या अकाउंटवर चालले जाईल आणि तो म्हणेल आलाच नाही, बरोबर आहे. तर असा बऱ्याचशा गडबडी होईल. आता ते तुमचा प्रश्न असणार सर कधीपासून सुरू होईल, तर येत्या 1-2 दिवसामध्ये तुमचे रिफंड येणं सुरू होऊन जाईल होते तिथपर्यंत, ठीक आहे. आता याच्यामध्ये पुन्हा जर अपडेट आला तर मी तुम्हाला तसंच लगेच तुम्हाला अपडेट देऊन देईल की तुम्ही चेक करा किंवा काही नाही, काही तुम्हाला मे बी असं होऊ शकते, असा चान्स आहे की तुम्हाला एक लिंक देणार अकाउंट नंबर अपडेट करण्याकरता, मे बी, काही कन्फर्म नाही आहे, किंवा मग डायरेक्ट जिथनं आले तिथनं पाठवणार येतं तुम्हाला सांगितलं जाईल, ठीक आहे. तर तुम्हाला जो हा पण तुमच्यासोबत याच्यासोबत प्रश्न आहे की आमचे पैसे मिळणार कधी, तर ते लवकरात लवकर तुम्हाला मिळणं जरूर येईल. याच्याबद्दल तुम्हाला माहिती अपडेट ऑलरेडी दिलेला होता, किती 22 जूनला
आता याच्यामध्ये काही खास म्हणजे असं विशेष नव्हतं, फक्त एवढंच की जेवढे आय टी आयचे विद्यार्थी आहे ज्यांचा इलेक्ट्रिशियन झालेला आहे त्यांच्याकरता आनंदाची बातमी, आणि याच्यामध्ये आता दुःखाची बातमी कोणासाठी की जे विद्यार्थी फॉर्म भरून गेले 2023 आणि त्यांचा आता लक्ष नाही किंवा चॅनल सीट जोडून नाही किंवा ते कोणाच्या संपर्कात नाही, त्यांचा सर्वात मोठा आता इथे गेम होईल, म्हणजे त्यांचा सर्वात मोठा विषय होईल। कारण की त्यांना आता डबल अर्ज भरायचा आहे, कारण कंपल्सरी तुम्हाला सांगितलं आहे, कंपल्सरी काय सांगितलं बघा, याच्यामध्ये जेव्हा ॲडव्हर्टाईज दिली ॲडव्हर्टाईजमध्ये पण तुम्हाला कंपल्सरी सांगितलं आहे की पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे, भरावं लागणार, म्हणजे भरावंच लागणार, तुमचे मग वडील काही असो त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, बरोबर, तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागेल। म्हणून जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता तुमच्या संपर्कातले तरी कमीत कमी त्यांच्याशी व्हिडिओ शेअर करून द्या किंवा तोंडाने सांगितलं तरी चालेल, म्हणजे विचाराचं नुकसान व्हायला नको। आणि जे विद्यार्थी अभ्यास करू इच्छित आहे, आत्ताही तुमची वेळ गेलेली नाही आहे, नव्यानं अभ्यास करण्याची सुरुवात करायची असणार, तर आपल्याकडे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनसाठी इलेक्ट्रिशियनचा मास्टर कोर्स आहे, जो की खास आपण महापरिषण आणि महावितरणच्या विद्युत सहायक या पदाकरता आपण तयार केलेला आहे। तर त्याची अधिक माहिती या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती मिळून जाईल, किंवा तुम्ही ॲप डाउनलोड करायची CST लॉन्च पॅड, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे, ठीक आहे। तर इथे अपडेटला मी थांबवतो आणि ब्रेक घेतून पुन्हा काही जर नवीन अपडेट राहिला तर तुम्हाला नवीन अपडेट लगेच मिळेल, फक्त त्याच्यासाठी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून राहा, ठीक आहे। इथं थांबवतो आणि ब्रेक घेतो, धन्यवाद।